नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण मोड आलेल्या मटकीची अतिशय चविष्ट आणि झणझणीत भाजी बनवणार आहोत ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते तितकीच पौष्टिकही आहे तर चला सुरू करूया त्यासाठी मी इथं एक कप मोड आलेले मटकी घेतलेली आहे आणि हे मटकीला मोड मी घरी आणलेले आहेत याला मोड कसे आणायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेला आहे तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन चेक करू शकता आता ही मटकी मी घरी मोड आलेली आहे आणलेली आहे त्यामुळे मी धुवून घेत नाही आहे डायरेक्ट यामध्ये पाणी घालून कुकरची फक्त दोन शिट्ट्या करून घेणार आहे कारण आमच्याकडे जी मटकी आहे ती थोडीशी मऊसर शिजलेली खाल्ली जाते म्हणून मी दोन शिट्ट्या करते तुम्ही फक्त एक शिट्टी केली तरी पण चालेल कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण इकडे मसाल्याचं वाटण बनवून घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल घातलं आहे त्यामध्ये एक मोठा कांदा अशा प्रकारे उभा कापून घ्यायचा आहे आणि तो कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे आता कांद्याचा हलकासा कलर बदलेपर्यंत आपण परतून घेऊया तर कांद्याला व्यवस्थित परतून घेणार आहे जवळजवळ एक तीन ते चार मिनटं लागतील कांदा परतण्यासाठी तर इथं तुम्ही बघू शकताय कांद्याचा आपला कलर बदललेला आहे यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं त्याला मी अशा प्रकारे किसून घेतले ते घातलेलं आहे आणि त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा आणि खोबऱ्याचा छान कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे भाजीला कलर खूप सुंदर येतो आणि चवही खूप छान लागते मस्त दाटसार पण आहे तो भाजीला तर इथं तुम्ही बघू शकताय दोन्ही छान परतलं गेलं आहे आणि कलरही बदललं आहे तर आता गॅस बंद करणार आहे आणि हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मी मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घेतलं आहे आता सेम कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घातले तेल गरम झालं ते की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालणार आहे आता तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल गरम झालं आणि मोहरी जिरे छान फुलल्यानंतर आपण यामध्ये जे वाटण बनवून घेतले ते वाटण घालूया तर कांदा आणि खोबरा वाटते वेळेस मी फक्त दोन चमचे पाणी घातलं होतं आणि एकदम बारीक मी याला वाटून घेतलेलं आहे तर बघू शकताय आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत ऑलरेडी आपण कांदा खोबरं छान परतून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही फक्त साईडने तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकताय छान तेल सुटायला लागले तर यामध्ये एक टोमॅटो मी अशा प्रकारे बारीक कापून घातलं आहे त्यालाही परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला मऊ व्हायला पाहिजे आपला तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटोची प्युरीसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता तर एक दोन मिनटानंतर छान साईडने तेल सुटलं आहे टोमॅटोही चांगला मऊ झाला आहे तर यामध्ये आता एक चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद त्यासोबत थोडासा गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाले यामध्ये घातलेला आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर काळा मसाला वापरू शकता तुम्ही किंवा गोडा मसाला सुद्धा वापरू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाला आपला तयार आहे आपली मटकी ही छान शिजली आहे तुम्ही बघू शकताय मी दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या तर मस्त मटकी मऊ शिजलेली आहे आणि मॅश पण झालेली नाही आहे खूप छान अशी मऊ झाली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न करता अगदी मीडियम कन्सिस्टन्सी मी इथं केलेली आहे आणि बघू शकताय छान असे कलरही आलेला आहे आपल्या भाजीला आता यावर झाकण ठेवणार आहे आणि एक दोन मिनटं उकळू द्यायचे कारण आपण मटकी ऑलरेडी शिजवून घेतले मसालाही छान परतला आहे फक्त मटकी आणि मसाला एकत्र शिजावा यासाठी एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलं होतं आणि झाकण काढून यामध्ये बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपली मोडमटकीची भाजी बनवून तयार झाली आहे अगदी चविष्ट लागते गरमागरम भाजी तुम्ही भाकरी चपाती भातासोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते आणि खूपच टेस्टी बनते तुम्ही ही हवं तर पावसोबतसुद्धा मिसळ म्हणून खाऊ शकता वरून थोडंसं फरसाण वगैरे घालून तर नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओचे